आपण शिकणार आहोत लंब आणि लंब दुभाचक म्हणजे काय आणि ते आखण्याच्या काही पद्धती आपण समजून घेऊ लंब म्हणजे काय दोन रेषा जसे की एम आणि एन एकमेकांशी काटकोन म्हणजेच नव्वद अंशाचा कोण तयार करत छेदतात म्हणजेच इंटरसेक्ट करतात त्याला आपण म्हणतो की त्या एकमेकांना लंब म्हणजेच परपेंडिक्युलर आहेत ह्याला आपण अशा प्रकारे किंवा अशा प्रकारे दर्शवतो आता इथे बघा इथे रेषा एन रेषा एम ला लंब तर आहे परंतु ही रेषा एम ला दोन समान भागात विभाजित करते आहे म्हणजेच लंब रेषा एन रेषा एम च्या मध्यबिंदूतून जाते आहे आपण म्हणतो की रेषा एन रेषा एम ची लंब दुभाजक आहे उदाहरणार्थ इथे एक आयताकार कागद म्हणजेच रेक्टँग्युलर पेपर आहे आपण ह्याला लांबीच्या बाजूने मध्यावर दुमडू आणि दुमडल्याची खूण करू समजा दुमडल्याची खूण रेषाखंड ए बी आहे मग आपण ह्याला दुसऱ्या बाजूने मध्यावर दुमडू आणि दुमडल्याची खूण करू समजा दुमडल्याची खूण रेषाखंड पी क्यू आहे जसे की तुम्ही पाहू शकता दोन्ही रेषाखंड परस्परांना लंब आहेत सोबतच ते एकमेकांच्या मध्यबिंदूतून बिंदूतून जात आहेत त्यामुळे रेषाखंड ए बी रेषाखंड पी चा लंब दुभाजक आहे अशा तऱ्हेने रेषाखंड खंड पीक्यू देखील रेषाखंड ए बीचा चा लंब दुभाजक आहे चला आता जाणून घेऊ गे। दिल्या गेलेल्या रेषेवर स्थित कोणत्याही बिंदूतून जाणारा लंब आखण्याची मनोरंजक पद्धत इथे एक कागद आहे त्यावर रेषा एम आखलेली आहे आपल्याला ह्या रेषेवर स्थित बिंदू पी मधून जाणारी आखायची आहे यासाठी आपण कागदाला अशा प्रकारे घडी घालू की घडीची ला स्पर्शून जाईल आणि रेषा एम भाग, दुसऱ्या भागाला पूर्णपणे झाकून टाकेल आता जर आपण कागद उघडला तर आपल्याला दिसेल की घडीची खूण पी ला छेदून जाते आहे आणि सोबतच रेषा पी वर लंब देखील आहे म्हणजेच आपण दिल्या गेलेल्या रेषेवर स्थित बिंदूला छेदून जाणारा लंब आखलेला आहे आपण मोजपट्टी आणि साह्याने दिल्या गेलेल्या रेषेवर स्थित असणाऱ्या कोणत्याही बिंदूला छेदून जाणारा लंब काढू शकतो का विचार करा विचार करा चला आम्ही सांगतो याची पद्धत खालील प्रकारे आहे पायरी एक समजा आपल्याला रेषा एम दिलेली आहे ज्यावर बिंदू पी स्थित आहे पायरी दोन मोसपट्टीच्या काठाला आपण रेषा एमच्या दिशेने ठेवू पायरी तीन मग आपण गुण्याचा काटकोन तयार करणारा कोणताही एक कोपरा मोसपट्टीच्या काठाच्या दिशेने ठेवू पायरी चार आता आपण गुणाला मोजपट्टीच्या दिशेने तोपर्यंत सरकवत नेऊ जोपर्यंत गुण्याचा काटकोन करणारा कोपरा बिंदू पी वर येणार नाही पायरी पाच गुण्याला या स्थानावर घेऊन आपण रेषाखंड खंड पी क्यू आखून घेऊ रेषाखंड खंड पी क्यू रेषा एम वर लंब आहे ज्याला आपण अशा प्रकारे दाखवू शकतो आपण हा लंब मोजपट्टीच्या साहाय्याने वाढवू देखील शकतो आज आपण शिकलो लंब आणि लंब दुभाजक म्हणजे काय आणि ते आखण्याच्या काही पद्धती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मोजपट्टी आणि कंपासच्या सहाय्याने लंब आणि लंब दुभाजक कसे आखायचे ते शिकणार आहोत